नमस्कार, मी अनक्षा दिवटे। मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गेल्या 2 महिन्यांपूर्वी कांदा निर्यात सुरू करावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील व शेतकरी तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी गेले असता तेथील तहसीलदार व झावरे यांच्यात शाब्दिक चकमक होऊन तहसीलदार यांनी विविध गुन्हे झावरे यांच्यावर दाखल केले। या प्रकरणामध्ये झावरे यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिला होता, तो आज न्यायालयाने कायम केला आहे। या संदर्भात मायभूमी न्यूजचे संपादक राम तांबे यांनी सुजित झावरे पाटील यांच्या फोनवरून प्रतिक्रिया जाणून घेतल्या, पाहूयात। सर नमस्कार, मायभूमी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। साहेब, आताच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कांदा निर्यात सुरू करावी या मागणीसाठी आपण तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी गेले असता ते शाब्दिक चकमक होऊन आपल्यावरती गुन्हा दाखल झाला होता। तर त्या प्रकरणामध्ये आपल्याला जो अंतरिम जामीन मिळाला होता तर तो कोर्टाने कायम केला आहे, तर याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया एवढीच आहे की मी शेतकऱ्यांच्या साठी कांद्याच्या संदर्भातलं आंदोलन करण्यासाठी खरं तर गेलो होतो आणि त्याला एवढं रंग देण्याचा काही प्रयत्न करण्याची आवश्यकता खरं तर नव्हती। हा प्रश्न हा सामाजिक प्रश्न होता, शेतकऱ्यांचा प्रश्न होता, त्याला थोडं राजकीय वळण देऊन माझ्यावर साधारण 7-8 गुन्हे दाखल करण्यात आले। परंतु न्याय व्यवस्थेवर माझा भक्कम विश्वास आहे की न्यायव्यवस्था कधी चुकू शकत नाही, कारण न्यायव्यवस्थेच्या लक्षात आलं की ही जी गोष्ट आहे की एकाच दिवसामध्ये इतके गुन्हे एका माणसाच्या हातून कसे करू शकतील। एकाच दिवसात विनयभंग, एकाच दिवसात 353, एकाच दिवसात अनेक गुन्हे त्याच्यामध्ये दिले होते। मला काय अधिक याच्यावर बोलायचं नाही, परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये ही न्यायालयाने दिलेली मोठी चपराक आहे आणि माझं मत एवढंच आहे की कुठल्याही अधिकाऱ्यांनी एखाद्या माणसाच्या दावणीला जाण्यापेक्षा शेतकऱ्यांची कामं करावीत, शेतकऱ्यांचे कामं करणाऱ्या माणसाला थोडस त्याच्या पाठीशी उभं राहावं। सत्याचा विजय हा शेवटी का होईना होत असतो, माझी परमेश्वरावर नितांत अशी श्रद्धा आहे आणि म्हणून मला याचा निकाल माझ्या मनामध्ये माहीत होता की काही जरी झालं तरी याच्यामध्ये न्याय व्यवस्था ही आपल्या पाठीशी आहे आणि कुणीही आपल्या असलेल्या सरकारचा वापर करून कितीही दबाव टाकला तर शेवटी आपल्याकडं न्याय व्यवस्था भक्कम असल्यामुळं मला त्या ठिकाणी न्याय मिळू शकला यापेक्षा मला अधिक काही बोलायचं नाही। कोर्टाने दिलेल्या या निकालाकडे आपण कशा पद्धतीने पाहतात? कोर्टाचा म्हणण्यापेक्षा कोर्टाने दिलेल्या निकालाकडे माझी दृष्टी एवढीच आहे की आपण शेतकऱ्यांच्या साठी काम करतो, उद्या जर एखादा सामान्य माणूस जर तिथं न्याय मागायला गेला आणि त्याच्यावर जर चुकीच्या पद्धतीने जर माझ्यासारख्या माणसावर जर गुन्हा दाखल होऊ शकतो तर सर्वसामान्य माणसाची काय गत असेल त्या कार्यालयामध्ये हे मी व्यक्त न केलेलंच योग्य। परंतु न्यायालयाच्या हे लक्षात आल्यामुळं मी न्यायालयाचा मनापासून आभार मानतो आणि उद्याच्या पद्धतीने उद्या या काळात जर कोणताही माणूस कोणतेही काम असू शकतं न्यायालयामध्ये सॉरी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जर लगेच जर तुम्ही गुन्हे दाखल करणार असेल तर सामान्य माणसाची त्याच्यामध्ये फार मोठी फरफट होऊ शकते। ही फरफट थांबवण्याचं काम माननीय न्यायालयाने आज केलेलं आहे। या प्रकरणामध्ये प्रशासनावर स्थानिक राजकीय लोकांचा दबाव होता का? आता असा आरोप मी माझ्याकडे कुठला पुरावा नाही म्हणून मी नाही करू शकत, परंतु अर्थातच ज्या वेळेस इतके गुन्हे दाखल होतात, सकाळी 9:30 गुन्हा घडतो आणि रात्री 9:30 दाखल होतो, मधल्या 12.5 तासामध्ये नेमकं काय होत होत हे आता न समजले की जनता दूध कोणी राहिलेलं नाही। धन्यवाद साहेब आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।